आपण बनवणार आहेत परफेक्ट आणि कुरकुरीत समोसे। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। हे बघा, मी मैदा घेतलाय। मी या मापाने 3 वाटी मैदा घेतलाय। साधारण वजनाने 400 ग्रॅम असेल। तुम्ही कुठलीही तुमच्या घरात जी वाटी असेल त्या हिशोबाने माप घेऊ शकता। आता आपण याच्यात मीठ घालूया। ओवा घालूया। हा असा हातावर हे करून याच्याने समोसे कुशकुशीत होतात, छान लागतात। हे 6 चम्मच तेल आहे या मापाने घेतले। हे टाकूया आपण। तेल गरम नाही आहे, साधंच आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित मिक्स झालं। आता मिक्स कसं झालं कसं समजेल, अशी मुठ्ठी वळून बघायची। हे बघा, गोळा तयार झाला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित आहे। तेलचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, नाहीतर मग जास्त झालं तेल की समोसे तेलकट होतील तुमचे। आता आपण याला पाणी थोडं थोडं घालून मळून घेऊया। पीठ एकदम पातळ नाही करायचं आहे, एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला। जर पीठ सैल झालं तर समोशाचा आकार व्यवस्थित येणार नाही। थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। हे बघा, पीठ मळून तयार आहे। हे बघा, जास्त नरम नाही, कडकच हे करायचं आहे। आता आपण याला साधारण 20 मिनटं असंच ठेवूया आणि आपल्याला याची भाजी तयार करायची आहे। त्याच्या आधी आपण त्याचा मसाला वाटून घेऊया। हे बघा, आपल्याला समोसाची भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला हा 1 चमच धणा आहे, 1 चमच बडीशेप आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 इंच आलं छोटे कट करून घेतलेत आणि 6 मिरच्या आहेत जे 2 भाग करून घेतलेत मी। मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि लसूण घेतलंय मी। जर तुम्हाला लसूण समोशामध्ये नसेल आवडत तर नका घालू। आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं। हे बघा, पाणी न घालता असं जाडसर वाटून घ्यायचं। चला आपण आता भाजीला फोडणी देऊया। हे बघा, पॅन गरम झालंय। याच्यात मी 2 चमच तेल घातलंय। आता आपण याच्यात थोडं जिरं घालूया आणि जिरं तडतडलं की आपण हा मसाला जो वाटला आहे तो घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। गॅस स्लोच ठेवायचा आहे। बघा, आपला मसाला फ्राय झाला आहे। आता आपण याच्यात सुके मसाले ॲड करूया। एक चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच हळद, चवेप्रमाणे मीठ, 1/2 चमचा गरम मसाला। मी लाल मसाला नाही वापरत आहे कारण हिरव्या मिरच्या वापरल्यात म्हणून। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
बारीक गैसवरच भाजून घ्यायचं आहे, नाही तर मसाला आपला करपू शकतो। आता याच्यात मी थोडंसं पाणी शिंपते, साधारण एक टेबलस्पून, मसाला करपायला नको म्हणून। बघा आपला सुखा मसाला पण मस्त फ्राय झाला आहे। आता मी ही अर्धी वाटी वाटाणे घेतले आहेत, 5 मिनटं उकडून घेतले आहेत हे बटाटे बॉईल करताना वरती जाळी ठेवून। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। आणि हे 5 बटाटे होते मीडियम आकाराचे, ह्याला कापलेलं नाही, हाताने कुचकरून घ्यायचे, म्हणजे समोस्यामध्ये छान लागतात हे। ते घालूया आपण याच्यात। मिक्स करूया व्यवस्थित। हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स झालं। आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया। अर्धा लिंबूचा रस, तुम्ही लिंबूचा रस ऐवजी आमचूर पावडर घातला तरी चालेल। मिक्स करूया। ही बघा आपली भाजी मस्त तयार आहे समोस्यासाठी। हे तुम्ही रोजच्यासाठी ही भाजी बनवू शकता, खूप चटपटी बनते। चला आपण याला काढूया आणि आपलं पीठही तयार आहे तेही बघूया। हे बघा आपलं पीठ किती मस्त झालं आहे। आता आपण याला थोडासा तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया। हे बघा आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। असं कट करून घेतले म्हणजे आपले समोसे एकदम सेम आकाराचे बनतील। हे बघा बघा आपले पेढे तयार आहे। आता आपण लाटून घेऊया। एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम जाडही ठेवायचं नाही आहे। आपलं पीठ व्यवस्थित राहिलं तर पीठ लावायची गरज पडत नाही, सुखं पीठ लावताच आपल्याला व्यवस्थित लाटायला होते। हे बघा आता इकडनं मधून आपल्याला कटिंग करून घ्यायची। हे बघा जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही। हे बघा आता याला आपल्याला मधून पाणी लावायचं आहे कड्यांना। आणि हे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना
समोसे फुटणार नाहीत, बघा बघा। आता आपण याच्यात भाजी भरूया। व्यवस्थित भाजी अशी भरून घ्यायची आणि पुन्हा वरून पाणी लावायचं। हलकं हलकं आणि हा जो साईड आहे याला थोडंसं असं जॉईंट करायचं म्हणजे आकार छान दिसतो। आणि हळूहळू प्रेस करत करत हे असं जॉईंट करायचं। आपण पाणी लावतो म्हणून व्यवस्थित चिपकतं ते, आणि व्यवस्थित चिपकलं पाहिजे म्हणजे तुम्ही तळताना फाटणार नाही आणि पीठ ही मळताना कडक मळायचं। हे बघा असं खाली ठेवायचं आणि असं, हा बघा आपला समोसा तयार आहे। इथे छान दिसतो बघा आकाराने। आता आपण दुसरा समोसाही असाच तयार करूया। हे बघा दुसरा पण दाखवते। कड्यांना असं पाणी लावायचं असं फोल्डिंग करून हे असं करायचं आणि व्यवस्थित चिपकवून घ्यायचं। बघा किती व्यवस्थित कोण तयार झाला आहे। आता आपण याच्यात भाजी भरूया। साधारण 2 चमच भाजी राहते ह्याच्यात। आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा कड्यांना पाणी लावायचं। आणि हा इकडनं साईडला थोडंसं जॉईंट करायचं आणि मग हळूच असं जॉईंट करून घ्यायचं। बघा हळूहळू प्रेस करायचं असं खाली ठेवून असा आकार द्यायचा म्हणजे समोस्यांना शेप छान येतो। हे बघा आपला समोसा तयार आहे। आता बाकीचे समोसेही असेच तयार करून घेऊ। हे बघा आपले समोसे तयार आहेत। तेल गरम झालं आहे की नाही कसं बघायचं। थोडंसं पीठ टाकून बघूया आपण। हे बघा पीठ आपलं वरती आलं आहे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात समोसे घालूया।
त्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला हलवायचं नाही आहे. बारीकच गॅस ठेवायचा आहे, जरा पण मोठा करायचा नाही. 3 ते 4 मिनिटानंतर आपण ह्याला पलटूया. हे बघा 4 मिनिटं झालेले आहेत, आता आपण ह्याला पलटी करूया. मी गॅस जरा पण फास्ट नाही आहे माझा, एकदम स्लो आहे. आता ह्याला पण आपण दुसऱ्या साईडहून पण असं 3 ते 4 मिनिटं तळून घेऊया. हे बघा आपले समोसे तळून तयार आहेत. बारीक गॅसवर केले म्हणून मला ह्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत तळायला. जर तुम्ही फास्ट गॅस करून करतील तर समोसे कुरकुरीत होणार नाही, म्हणून हमेशा कधीही तुम्ही बनवले तर स्लो गॅसवरच बनवा. हे बघा आपले हे पण झाले, काढून देऊया. ह्याला पण मला साधारण 10 ते 12 मिनिटं लागलेले. हे बघा आपले समोसे किती छान तयार झालेत, तुम्हाला दाखवते. हे बघा कुरकुरीत झालेत मस्त. हे बघा ती सॉफ्ट आणि कुरकुरीत आहेत मस्त. घरी नक्की बनवून बघा. बघा आपले कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट समोसे बनून तयार आहेत. तुम्हीही घरात इजीली बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा. बाय बाय.